नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची आर आर कुकिंग मराठी चॅनलला तर आजची रेसिपी म्हणजे दिवाळीच्या फराळामधील सगळ्यांचा आवडता पदार्थ तर तो म्हणजे भाजणीची चकली आणि ही भाजणीची चकली एकदम चविष्ट असते एकदम कुरकुरीत असते केव्हा जेव्हा ती अशा प्रकारची बनते म्हणजेच काय तर सगळ्या डाळी वापरून आपण ही चकली बनवतो आणि ती जेव्हा क्रिस्पी असते तेव्हाच खायला मजा येते तर आजच्या रेसिपीमध्ये भाजणीची चकली कुरकुरीत क्रिस्पी अशी पोकळ होण्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत त्यासाठी फक्त संपूर्ण रेसिपी नक्की बघा घरातील एखादी वाटी तुम्ही फिक्स करा त्या मापाने आपण सगळे धान्य डाळी घेणार आहोत तर ह्याच वाटीच्या मापाने मी चार वाट्या तांदूळ घेतलेले आहे तांदूळ जुना वापरत आहे आणि त्याच्या निम्मे म्हणजेच तांदूळाच्या निम्मे आपल्याला हरभराची डाळ घ्यायची असते तर दोन वाट्या हरभराची डाळ घेतली आहे अर्धी वाटी उडदाची धुतलेली डाळ साबुदाणा अर्धी वाटी त्याचप्रमाणे मुगाची डाळ अर्धी वाटी आणि नंतर आपल्याला लागणार पोहे एक वाटी मसुरीची डाळ अर्धी वाटी अर्धी वाटी तुरीची डाळ नंतर जिरं लागणार आपल्याला ते आपण चवीनुसार वापरत जाणार तीळ लागणार चवीनुसार मीठ लागणार आणि जे तिखट आहे ते मी असं मिरच्या कुटून वापरलेलं आहे म्हणजे ज्या पिवळसर मिरच्या असतात त्याचा वापर मी करणार आहे आणि सोबत धण्याची पावडर या ठिकाणी तुम्ही अख्खे धणे आणि अख्खं जिरं हे देखील भाजून पिठामध्ये घालू शकतात तर आता पुढची स्टेप म्हणजे भाजणी तयार करून घेणे तर आता मी एक कढई ठेवली गॅसवर आणि त्यात सगळ्यात ता आधी मी तांदूळ टाकले आणि मंद आचेवर खमंग असे हे तांदूळ भाजले जात आहे तर इथं अजिबात घाई करू नका एक एक पदार्थ व्यवस्थित खमंग असा भाजू द्या लक्षात घ्या मंडळी सुरुवात इथूनच होते जर भाजणी व्यवस्थित झाली तरच चकलीला टेस्ट येणार यासाठी घाई करू नका गॅसचा फ्लेम वाढवू नका आणि व्यवस्थित खमंग अशा प्रकारे सर्व डाळी धान्य भाजून घ्या भाजणीच्या चकलीमध्ये साबुदाणा आणि पोहे देखील आपण वापरत आहोत तर हे का वापरत आहोत हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर लक्षात घ्या मंडळी साबुदाणा आणि पोहे जर तुम्ही घातले चकली अतिशय कुरकुरीत बनते आणि चवमध्ये देखील तुम्हाला फरक हा जाणवेल तर नक्की घाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डाळ तांदूळ भाजण्याच्या आधी जर तुम्ही याला बोरिक पावडर लावली असेल तर हे सगळे पदार्थ तुम्ही धुऊन कोरडे करून मगच वापरावे तर अशा भरपूर टिप्ससोबत खमंग अशी आपली भाजणी देखील छानपैकी भाजून झालेली आहे आता हे दळून आणण्याच्या आधी यात आपण धणे आणि जिरं हे देखील यातच मिक्स करून दळून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे याचं पीठ तयार झालेलं आहे आणि हे पीठ जास्त जाड नाही जास्त बारीक नाही अगदी रेग्युलर पिठासारखंच आहे आणि आता महत्त्वाचं म्हणजे आपण इथं मोजमाप अगदी अचूक असावं यासाठी लक्षात घ्या मी जेवढं पाणी घेतलं आहे तेवढंच पीठ घेतलेलं आहे म्हणजे सारखे भांडे वापरलेले आहेत म्हणजेच आपल्याला भाजणीची चकली बनवण्यासाठी आधी खिशी घालावी लागते तर खिशी घालण्यासाठी कढई ठेवलेली मी गॅसवर आणि त्यात पाणी टाकत आहे पाण्याचा अंदाज तुम्हाला येत असेल जेवढं भांडं मी पीठ घेतलं आहे तेवढंच पाणी घेतलंय आणि आता यात काही मसाले पडतील तर मी इथं टाकलेला आहे एक चमचा ओवा सोबतच तीळ मला भरपूर आवडते चकलीमध्ये त्या कारणाने मी दीड चमचा तीळ घातली आहे आणि नंतर यात आपण घालूया चवीनुसार मीठ आणि राहिलं आहे तिखट तर तिखट बघा लाल तिखट मी वापरत नाही नेहमीच चकली तसंच पिवळसर तिखट वापरते त्यामुळे चकलीचा जो रंग असतो तो छान मिळतो तर तिखट घालत आहे एक चमचा जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही घालू शकता हिंग टाकायचं आहे अगदी दोन पिंच म्हणजे दोन चिमट्या हिंग टाकलेला आहे आणि सोबत खुसखुशीत आणि कुरकुरीत येण्यासाठी एक महत्त्वाचं म्हणजे तूप टाकलेला आहे अर्धा चमचा आणि राहिलं शेवटी हळद तर हळद तुम्ही घाला अर्धा चमचा आता बस उकळी छानपैकी आल्यानंतर आपण हे जे पीठ आहे ते हळूहळू अशा प्रकारे टाकत जायचं आहे म्हणजेच काय जसं आपण खिशी घालतो त्या पद्धतीनेच याची खिशी आपल्याला घालायची आहे आणि माझ्याकडे असा लाकडी दांडा आहे त्यामुळे ही खिशी घालायला खूप सोप्पं पडतं जसं तुम्हाला सोप्पं वाटत असेल त्या पद्धतीचा तुम्ही इथे अवलंब करू शकता तर बघा मी पाच मिनटानंतर गॅस बंद केलेला आहे आणि हे पीठ खाली उतरवलेलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल संपूर्ण पाणी इथे या पिठाने ओढून घेतलेलं आहे म्हणजे कोरडं झालेलं आहे तेव्हा एका मोठ्या थाळीमध्ये मी हे काढलेलं आहे हे खूप गरम असल्याकारणाने सुरुवातीला चमचाचा वापर करा चमच्याने हे मॅश करत चला आणि थोडं गार झाल्यानंतर आपण हाताने त्याला मळून घेऊ तुमच्या लक्षात आलं असेल मंडळी की ह्या पिठाने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे त्यामुळे पीठ फुलून मस्तपैकी कडकपणा त्याला आलेला आहे तर एक थोडंसं पीठ मी का ताटात काढलेलं आहे आणि ते व्यवस्थित मळून घेत आहे यात मी पाणी वापरत नाही कारण बघा जसं पाणी यात जास्त झालं तर चकल्यात तेल पितात आणि खूप ऑइली चकली होते तर काळजीपूर्वक थोडं गरम असतानाच हे व्यवस्थित असं मळून घ्या आणि थोडं व्यवस्थित चिकन झाल्यावर आपण याला साच्यात भरू तर बघा हे काम करताना मी गॅसवर कढई देखील ठेवलेली आहे म्हणजे तेलही तापत राहील आणि पाच मिनटंही आपले निघून जातील तर बस आता कढईमध्ये तेल तापत होईल तोपर्यंत साच्यालाही आपल्याला तेल लावायचं आहे तर साच्याला व्यवस्थित आतून असं आणि ग्रीस करून घ्या म्हणजे चकली छान पडेल आणि सोबतच ही चाळणी जी आपण नेहमी चकलीसाठी वापरतो ती देखील मी इथं वापरत आहे आणि व्यवस्थित असं पॅक करून घेत आहे आता पिठाकडे वळूया तर बघा हा जो गोळा आहे तोही छान मी मॅश करून घेतलेला आहे आणि सॉफ्ट झालेला आहे तेव्हा हे साच्यात भरून घ्या व्यवस्थित आणि त्याला बंद करा आणि साचा सा बंद करताना खूप काळजीपूर्वक बंद करा दोघी टोकं व्यवस्थित पॅक झालेले पाहिजे आणि आता चकली काढायची आहे तर एक प्लेट घेतलेली आहे आणि त्यात अशी मस्तपैकी काटेरी चकली आपली छान निघत आहे काही एक जड जात नाही आहे कारण आपण व्यवस्थित मळून घेतला आहे गोळा आणि विशेष म्हणजे अगदी काटेरी आणि मस्त जशी चकली हवी आहे तशीच बनत आहे दुसरं जे टोक आहे ते देखील व्यवस्थित चिटकवून घ्या आणि अशा प्रकारे सगळ्या चकल्या काढून घ्या तर मंडळी चकल्या देखील काढून झालेल्या आहेत आणि तेल देखील व्यवस्थित गरम झालेलं आहे अशा वेळेस जेव्हा तेल चांगलं कडक गरम असेल तेव्हाच चकली टाकायची आहे आणि टाकल्यानंतर वारंवार हलवायचं नसतं जशी ही चकली वर येईल तेव्हाच तिची आपल्याला साईड पलटी करायची असते तर बघा आता मी दोन मिनटं थांबलेली आहे आणि जशी चकली वर यायला लागली आहे तेव्हाच मी एक एक चकली पलटणार आहे तर घाई करायची नाही अगदी मध्यमाचेवर ह्या चकल्या तळाव्या लागतात घाई केली म्हणजे काय होणार तर चकलीचा रंग बदलणार आणि घाई घाई ती जी चकली आहे ती व्यवस्थित तळली जाणार नाही वरून तर तिचा कलर येईल पण आतून ती क्रिस्पी लागणार नाही म्हणजेच काय एकतर ऑइली होईल नाही तर नंतर वाक येईल तिला म्हणजेच ती क्रिस्पी लागणार नाही आणि तिचा क्रिस्पीपणा देखील टिकून राहणार नाही तर ह्या काही टिप्स आहे ज्यामुळे चकली अगदी परफेक्ट बनवायची असेल तर तुम्ही ह्या तंतोतंत पाळा तर जसं आलटून पालटून ही छानपैकी तळून झालेली आहे तेव्हा मी हिला काढत आहे आणि अगदी सुरे याचा रंग आलेला आहे ना लालसर ना पिवळसर अगदी जसा चकलीचा असतो त्याप्रकारे सोनेरी रंग तिला भेटला आहे तर तर मंडळी बघा आपली ही भाजणीची चकली किती मस्तपैकी कुरकुरीत अशी दिसते आहे आणि ही आहेच मुळात कारण ही आपण आतून तोडून देखील बघणार आहोत आणि असं बघता बघता आपण जेवढं पीठ घेतलं होतं मळायला तेवढ्या चकल्या मी इथं केलेल्या आहे आणि जसं बाहेरून ही क्रिस्पी छान आलेली आहे त्याप्रमाणे आतून देखील तुम्ही बघू शकता किती पोकळ अशी आहे म्हणजे शंभर टक्के ही चकली क्रिस्पी आहे आणि क्रिस्पी राहणार तर अशा क्रिस्पी कुरकुरीत आणि परफेक्ट भाजणीच्या चकलीसाठी एक लाईक बनतो तर पटकन लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा की आम्ही अशी चकली ट्राय केली आणि ती अशीच परफेक्ट बनली तर चला मंडळी अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर भेटत राहू आपल्या पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर